आता जे होईल ते होईल मल्लिका राजे प्रधान, अब ये आर पार की लड़ाई है। अब महाराज पाय कड़ा, अब हाथ कड़ा, दूसरा टकला पाइजे, पड़ा पड़ा। अरे पोलीस चोरा सारखा पलटो है। अरे हे काय आहे, कोण आहे ते? अरे काय चाललंय काय? अरे कोण? अरे अरे हा काय प्रकार आहे? औ साहेब अडकलोय आम्ही, दादा सोडव ना आम्हाला, दादा सोडव। अरे बाबा ना थांब, अरे थांबा, थांब 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 थांब। अरे हळू 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 रुग्वेद, थांब 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 थांब। उभा रहा उभा पोचा रे महाराज, महाराज उभा रहा उभा रहा उभा रहा, सावकाश सावकाश। काय काय हे सगळं काय आहे? एका प्रेमाचे एवढे साइड इफेक्ट हो ना, म्हणजे अहो तुम्ही पळा पळा पळा, अरे हो पळा, पकडा त्याला, पकडा पकडा, पकडलं पकडलं। अरे ह्याला नाही, त्याला पकडा पोलिसाला, ऋग्वेदला, तो गेला हातचा, त्याला पकडणं शक्य नाहीये। यू यू काय काय काय, मॅडम हवं तर तुम्ही भाला मारा उतारा म्हणून। अहो तुम्ही ऐका ना, अहो अहो अहो, अरे हे सगळं काय सुरू आहे आपल्या घरात? की नाही रंगपंचमी चालू आहे, फिल्मी ड्रामा, नाना रुची रसिकाम, आपणच देतो समाधान। अरे आजी सांग ना, काय सांगते तुझं पंचांग? काही कळत नाहीये ग या वेळेला, हे पंचांग वगैरे काही खरं नसतं ग। हो हे खरं नसतं, अनेक वर्षापूर्वी गणित करून लिहून ठेवलेलं शास्त्र आहे हे, हे खोटं आहे। नाही तर काय, मग तुम्ही ते हल्ली मोबाईल वर कोण कुठे आहे ते बघता ते काय असतं ग? काही वर्षापूर्वी तेही भंपकच वाटलं असतं तुम्हाला। या जगात नवीन काहीही येत नाही, जे आधीपासून असतं ना तेच नवीन रूपात येतं। माझा नाही विश्वास आहे असल्या गोष्टींवर। मग ब्युटी पार्लरचा उद्घाटनाच्या वेळी कशाला मुहूर्त काढून घेतला होतास? म्हणूनच चालतंय ना ते। आता माझं पार्लर चाललंय तेही तुला नकोय का? एक चुप बसा, वेडी मुली कुठल्या, मोमाने फोन उचलत नाहीये ते बघा आधी। काय हो यशला लाव ग। हा लावते। तो पण फोन उचलत नाहीये। अरे देवा घाबरू नका, विनू दादा फोन करा। हां हो, पण त्याचा नंबर मी सांगते, 9823 तुला पाठ आहे? मला सगळ्यांचे नंबर पाठ आहेत, आधी कर तू। हां सांग, 9823 फोन फोन माझा माझा फोन वाजतोय फोन वाजतोय फोन वाजतोय। हॅलो, अरे अरे वीरू कुठे आहेस तू? मी नंदा बोलतीये। हा नंदा तू? अरे कुठे आहात तुम्ही? आम्ही उपवनला चाललोय। अरे इथे आपली साऊ हरवली आहे आणि तिथे उपवनला तुम्ही मुली कसल्या बघताय? हा नाही नाही पोरी बघायला नाही, आपल्या साऊलाच बघायला जातोय। तिच्या मोबाईलचं लोकेशन तिथे ट्रेस झालं असं पोलीस स्टेशन मधून कळवलं आम्हाला जुई काकूंनी। बर बर, हा आओ काका, पोलीस पोलीस, अरे ठेव ठेव ठेव, अरे ठेव, आओ चल साऊपनला हे तिच्या मोबाईलच्या लोकेशन वरनं कळलंय, आणि जुई आणि सूर्या कुठे आहेत ते पोलीस स्टेशनला गेले आहेत।
स्वरा नंदाताईंना फोन दे. काय झालं मऊ मामी? आधी तू मला सांग. नाही तू नको, मला मोठ्यांशी बोलू दे, दे फोन. म्हणूनच माझ्याशी बोल. सौदी उपवनला आहे ना विरुद्धाने आम्हाला सांगितलं. हो म्हणजे तसा अंदाज आहे, अजून नक्की आम्ही तिकडेच चाललोय, तुम्ही काळजी करू नका. चलो उपवन जाने का चेक का आले आना पडतंय. आता तू वरती जा, तुझ्या कानाखाली नंतर करते सोडत ना. काय करताय तुम्ही? तू पण बस आतमध्ये. अहो पण त्या बस नाही तर तुला पण उचलून आतमध्ये टाकेल बस. अरे साहब मेरा गाडी मत लेके जाना. ए नहीं नहीं कुछ नहीं. हां आओ पण साहेब तुम्ही कपडे बदलून इकडे कधी आलात? तुम्हाला ना मी माझ्या नाटकात घेईन ना. आम्ही जुळे आहोत बरं का? हा अच्छा म्हणजे तू नाटकवाला आहे काय? मग तर तुला बिलकुल सोडणार नाही मी, लायसन्स दे चल. हा आओ साहेब अजून माझं करिअर व्हायचंय. तरी मी काय ते तोडायला लागलायस हा? ते बी दिवसा डावळ्या. नाही लायसन्स दे चल. आओ साहेब आमची बहीण हरवली आहे, तिला शोधायला जातोय आम्ही. याची बहीण? हो हो. असं काय? बहीण हरवली, भाऊ पडलाय, काका बुडालाय, बाबांवर अटॅक झालाय, आई आई शिवते, अशी 1,100 कारण मी तुला देऊ शकतो, लायसन्स दे. आओ साहेब आमच्यावर विश्वास ठेवा ना, आम्ही खोटं नाही बोलत आहोत. हो बाबा नसेल पण लायसन्स तर दे. आहो ते गडबडीत घरी राहिलं. 112 कारण पावती फाडतो. आहो पैसे पण नाहीयेत माझ्याकडे अजिबात. 113 आहो तेवढे पण नाहीयेत. 14 हा बाबा यश बोलतोय. आहो तुमच्या हद्दीतल्या काय हवालदार साहेबांनी पकडलंय आम्हाला. नाव रमाकांत जाधव. काय देऊ त्यांच्याकडे? घ्या मोठे साहेब आहेत माझे बाबा आहेत ते. कोण आहे? कोण कोण? बाबा तुमचं नाव विचारत आहेत ते. काय बाबा तुमच्या हाताखालची माणसं तुम्हाला ओळखत नाही श्या. हा अच्छा देऊ म्हणतात त्यांच्याकडे. हा खावा खावा घ्या. जगदाळे साहेब आहेत ते तुमचं, तुम्ही आता बघून घ्या जगदाळे काय जर्दाळू काय. नाही बघा माझं चुकलं, तुम्ही आपलं निघा. चावी घे चावी घे, तुम्ही निघा. साहेबांना सांगा सॅल्यूट इथनंच. हा सॉरी सॉरी जा तुम्ही निघा. जाऊ का बाबा? तुम्हाला भेटायला सांगितलं नंतर आपण फोनवर बोलू का बाबांना. जा हे बाबा कोणतरी पलीकडे. अहो आणि इकडे माझा कॉन्फिडन्स. चल चल पटकन चल. काय आपण कित्येक दिवसात किणी मावशीकडे गेलेलं नाहीये. अप्पा मासळी बाजारचा गंध घेतला नाही ना तर मला अस्वस्थ व्हायला होत. मत्स्यगंध. अरे हा वास तिच्या पर्यंत गेला किती मला अस्वस्थ करते. शी 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 शी. अरे अप्पा आपल्या बायकोचा नवऱ्यावर विश्वास नसणं ही नवऱ्याची हार आहे. अरे तिला संशयाला जागाच ठेवायची नाही. कशी ती? सोपं आहे, तिची खात्री करून द्यायची की आपला नवरा बाहेर लफड करणारच, मग ती संशय कसा येईल. काय फिलॉसॉफी आहे नाही तुझी. मग सोपी आहे का नाही? कर्म सोपी. ते आता वहिनी नाही आहेत म्हणून बोलतोयस तू. अरे उलट तिनंच मला सांगितलं बाहेर तुम्ही काहीही खा पण त्याचा घरात ढेकर द्यायचा नाही, घरातलं जेवण वाया घालवायचं नाही. अण्णा हे पाप नाही आहे. कसलं पाप? मनात येतं ते पाप नव्हे. मला सांग आता तू अगदी मोकळेपणे सांग, खरं खरं सांग. तुझ्या मनात काय? अरे म्हणजे दुसऱ्या बाईचा विचार तुझ्या मनात कधी आला का नाही? खरं सांग, खरं सांग. बघ डोळ्यात दिसतंय तुझ्या. येतात विचार. हा पण अण्णा विचारावर आपलं नियंत्रण असतं का? हे अरे मनात विचार येणं हे पाप मानलं तर. पण कसं आहे मनात येणाऱ्या विचारांना शिक्षा नाही, कृतीला शिक्षा आहे. नाही नाही अण्णा हे बघ, शिक्षा ही विकृतीला असते. तुम्ही कोण ठरवणार कृती कुठली आणि विकृती कुठली आणि कसं? हे बघ जी कृती इतरांना त्रास देते ती विकृती. पण माझी कुठलीच कृती इतरांना त्रास देत नाही, उलट लोकांना मी हवा हवासा वाटतो, माझ्या सहवासात त्यांना आनंद होतो. मग अण्णा तू महान आहेस, आम्ही सामान्य जीव आहोत. हा जीव का धड पडला मध्ये? ऋग्वेद? अरे कुठे असा पळतोय फेरीवाल्यासारखा?
किंवा फेरीवाला मागे लागल्यासारखा. हा ता गायब आहे. काय हो कशी आणि काय झालं आता? आता काय सांगू तुम्हाला? तू काही सांगू नकोस, आम्ही बघतो. माझ्या डोळ्यात देखत त्याने हिचे सगळे फोटो फाडून टाकले. नको नको त्या शिव्या देत हिचे सगळे फोटो फाडून टाकले त्याने. त्यांची अवस्था वाईट आहे आता, त्या काहीही करतील. कुठे निघाले युवराज? मम्मा तू बाजूला हो. नाही होणार, काय करशील? मम्मा तू बाजूला हो. घेऊन जाऊया. सुदर्शन चक्र भरली, मल्लिकेची 100 पाप भरली. अरे आपला स्वतःचा शिशू सांभाळता येत नाही आणि माझ करते. ऋग्वेद ऋग्वेद अरे बापरे शिशू. अरे पकडा त्याला, पकडा त्याला, पकडा. अरे तुझा पोरगा आहे, तू पकड त्याला. सोडणार नाही तुला मी आज. अप्पा किंडाळा हो. बाजूला वा. अरे आम्ही साच्या स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावू. ओ अण्णा, तुम्हाला माझ्याशी सोयरीक नको होती ना? ते आम्ही नकार देऊ. तू नकार देऊ नाही. ती संधी मी तुम्हाला कधीच देणार नाही. मग होकार देऊन टाक. त्रिवार नाही नाही नाही. मग आमच्या राज्याची शिवार ओलांडून आम्ही तुला जाऊ देणार नाही. नाही नाही नाही. खबरदार, जर टाच मारून झालं पुढे चिंदड्या पुढे विनर राही राही पुढे विनर राही राही. हवालदार आहे पुढे. मी बघतो काय करायचं. पण आपण दुसऱ्याची रिक्षा पळवली आहे. तू थांब, मी नम्रपणे बोलतो त्याच्याशी. उगाच काहीतरी अफवा पसरवू नका. अगं कान फाट्याचे कान असेच फाडा, म्हणजे मग कोणाचे तरी कान फोडतोय आम्ही. काय साहेब बोला. आता काय बोलायचं? काय लायसन्स दाखवा. हा लायसन्स आहे. हे बघा हे बघा, आम्ही नवरा बायको. आम्ही असे ते कपल जातात तसे नाही जातात उपवनला. अहो ते लायसन्स नाही, ड्रायव्हिंगचं लायसन्स द्या. ड्रायव्हिंगचं लायसन्स आरटीओ देतं ना, ते आम्ही कसं देणार? तुम्ही लय हसवता बुवा. हो ना. मग आता प्लीज जाऊ द्या ना आम्हाला. जावा, पण आधी लायसन्स दाखवा मग जावा. पण साहेब आमची मुलगी गायब आहे. अहो मी लायसन्स मागतोय, तुमची मुलगी नाही मागत ना. लायसन लायसन का लावलंयस रे? हा आता माईक टायसन बनायला लावू नको मला. तुम्ही थांबा ना जरा. अग मग कसा बोलतो बघ ना. तुम्ही थांबा. अरे तुरे करायचं ना. केलं केलं मग आता तुला बोलायची तमीज आहे का? पोलिसाचा कमीज घातलाच म्हणून काही बोलायचा अधिकार मिळाले का तुला? तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. मी बोलते तुमच्याशी. थांबा. अहो दादा. दादा बिदा बोलून मी फसणार नाही. बर मामा. मामा तर अजिबात बनणार नाही. बर साहेब. हा आजकाल कुणीही स्वतःला साहेब म्हणून घेत. त्या साहेबाला घालवण्यासाठी केलेला स्वातंत्र्य संग्राम फुकट गेला म्हणायचा. नाही का हो? मी नव्हतो ना त्याच्यात, मला कशाला विचारताय? सॉरी. काय ना साहेब, आमची मुलगी गायब झाली आहे. तिच्या ट्रेसमध्ये आहोत आम्ही सगळे आणि तिचा मोबाईल उपवन लेक पशी स्ट्रेस झालाय. अहो छाव्या बरोबर असेल ती तिथं. अग बाई वाघाच्या आडनाव आता मला काय माहिती. वाघ, कोले, लांडगे, मोरे कोणी बी असेल ना. अहो पण छावा वाघाचाच असतो ना. काय बोलतेस नियशी? घाणेडा बोलतोय तो. ए अरे तुरे करायचं नाही, सांगून ठेवतोय. केलं केलं अरे तुरे. मग सांग ना पोलिसाला अरे तुरे केल्याची काय शिक्षा आहे? बोल. थांबा हो तुम्ही, थांबा ना. आपण काय गुन्हा केलाय का? अहो असं कसं, आपण दुसऱ्याची रिक्षा पळवून आणली ना. तुम्ही रिक्षा चोरून आणली तोय? नाही नाही चोरून नाही आणली, पळवून आणलीये. काय झालं माहितीये का? सांग सांग आता सांग. ऐक सत्यनारायणाची कथा. आमची लेक झाली गायब, पोलीस स्टेशनात भेटले सावंत साहेब. ते ऐकत असता आमची तक्रार, तिकडून आले एक हवालदार. त्यांनी शोधले फोनचे लोकेशन, साहेब थांबले नाही तर एक एक क्षण. सुरू केली त्यांची त्यांनी बाईक, बसू नाही दिले या बाईक. ते सुसाट गेले अम्मा सोडून, म्हणाले आणतो लेक शोधून. आमची रिक्षा झाली नाही स्टार्ट, ते बुकल गेल भैया कार्ट. दुसरी रिक्षा थांबवली झाक, त्याने चक्क भटले चाक. म्हणून त्याचे केले कान चाक आणि पळवले रिक्षा.
शी बाई तुम्ही माझं मोशन तोडलं आता तुम्हीच सांगा कथा पुढे कुणी भी काय भी सांगू नका इकडे चौकीवर चला तिथं भी आज पूजा आहे आणि तुमची कथा तुम्ही तिथं सांगा बरं का चला हो साहेब तुम्हाला दक्षिणा दिली तर सोडाल ना आम्हाला आता कसं इथंच तर मराठी माणूस मागं पडतो हे आधीच बोलला असता तर असं गावं बिवं लागलं नसतं ना तुम्हाला काय एक पैसा देणार नाही तुला कुठं आम्हाला घेऊन जायचं तिथे घेऊन चल हो अजिबात देऊ नका हो तुम्ही जा पोलीस चौकीवर मी जाते लेकवर तू थांब ना मला भीती वाटते ग नाही म्हणजे माझं डोकं जर फिरलं ना तर चौकीत राडा करेन मी आणि मग हे सगळेजण माझ्यावरती हात टाकतील आणि मग मलाच आत टाकतील चला चला मिटवून टाकू आपण सगळं हा आणि माझ्या पोरीचं जर का बरं वाईट झालं ना तर कोणाला सोडणार नाही मी नाही नाही असं काही होणार नाही असं काही करणार नाही आपली साऊ माझी मुलगी आहे ती डरपोक नाही आहे ती सलीम साहेबानू तुम्हाला पेवता येते मला माहिती नव्हतं नाही म्हणजे नाही तर मीच उडी टाकणार होतो पण आता मी पुढे काय करू अहो त्यांना सुदीवर आणाय पाहिजे माणूस काढलेला आहे पाण्यातनं मासा न होता त्याच्या का असं बघित राहा अहो पण मी काय करू काय हत्तीच्या इथन सुरुवात आहे अहो जरा पिक्चर बिक्चर बघित जावा पोटातलं पाणी काढा दी असं दाबून हा काढा पटकन यल दौडू नका काढा पटकन हो नाही तर एवढी केलेली मेहनत हा आणि हिरोगिरी सगळी वाया जाईल ओके हा हो पण ह्या शुद्धीवर येत नाहीयेत आता हो आता काय पर्याय नाही म्हणजे हो म्हणजे त्यांना वाचवायचं असेल ना तर त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास द्यायला लागल त्याशिवाय काय पर्याय नाही तो कसा द्यायचा आता त्याच मी हित कोणावर प्रात्यक्षिक दाखव हो असा तोंडान हा अरे बापरे हो लाजेपेक्षा जीव महत्वाचा साहेब देवा देवा लवकर आणि पोलीस यायच्या आधी देवा काय पोलीस आले ना तर स्टोरी मध्येच संपल ना देवा देवा लवकर मी डोळे मिटतो हवं तर हा हो डोळे मिटूयात हो तुमचे नाही हो साहेब माझे डोळे मिटतो बरं हवं तर तुमचे पण मिटा म्हणजे लाज पण वाटणार नाही हा हा हमडोळे मिटा देवा घाबरू नका देवा हा हमडोळे मिटा देवा अरे थांबे थांब 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 ए सोड तिला सोड तिला सोड तिला सोड सोड ओ ओ ओ अहो त्यांनीच वाचवलं आणि त्यांनाच काय मारता बाय हा ए तुझ्या ना मार मार त्यांना आता मी काय केलंय मी त्यांना वाचवायचा सल्ला देतो माझ्यावर हल्ला ए थांबे मी काय इथे फालतूगिरी करत नव्हतो त्यांना आर्टिफिशियल ब्रीदिंग देत होतो नाही तर मरतील त्या ए तू तिला काही देणारा कोण रे तिला नोकरी दिली म्हणून ती काय तुझी झाली काय पण बोलू नको सर गप्प बसायचं आणि आता हात उचलायचा नाही काय करस रे आगे उचलला तुझे तर आता अरे हात सोडा ए तू तू सायलीच्या भानगडीत पडायचं नाही आमची बहीण आहे तोंड घालू नको मध्ये मग तू दे त्यांना ब्रीदिंग पण त्यांना वाचव दे लवकर हे पकड अरे वीरू अरे मी जिवंत आहे अजून तुला तर सोडणारच नाही साहेबांनो काय आता तुम्ही तरी काहीतरी करा पण वाचवा त्यांना त्यांना ब्रीदिंग द्या यार अरे तुम्ही ब्रीदिंग देणार आहात की मी देऊ तू ब्रीदिंग अरे तुझ्या अरे राजेश साहेब
मिळालं का सायली मॅडम? हो हो, त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अरे बापरे, एक काम करूया, चला आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊया. हो साहेब साहेब, आमचे साहेब त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातील. तुम्ही त्या तिघांना बघा आधी. कोण तिघे? अरे कुठे चाललात? चल पाटी, चल पाटी. या सावंतचा हात माहिती आहे ना तुम्हाला? यांचा हात लय लागतो. हो पुढे जाऊन बघ. नाही नाही, नको नको. अरे यार, सा गेली रे. आता काय? आता काय झो? तुरी मी ट्विस्ट आणि आमच्या राजा साहेबांवरच भिजत मग.